नेवासा फाटा येथे प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने दूध भाव वाढीसाठी व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंबंधी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी असंख्य शेतकरी सकाळी 9 वाजेपासून कुटुंबांसहित दूध कॅनसह भव्य रास्ता रोकोसाठी जमा झाले. त्यानंतर 9:30 वाजता असंख्य घोषणांचा पाऊस करत शेतकरी व प्रहार पक्षाचे कार्यकर्ते नगर औरंगाबाद महामार्गावर भर उन्हात आंदोलनासाठी बसले. हा रास्ता रोको तब्बल 1 तास चालला. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांचे भाषणे झाली. प्रहार महाराष्ट्र वारकरी प्रदेशाध्यक्ष अजय बारसकर महाराज व प्रहार संपर्क प्रमुख अतुल खुपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रहार पक्षाचे शेतकरी जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आज आम्ही नगर औरंगाबादवर रास्ता रोको केला. शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विषय होता दूध आंदोलनाचा. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जर 9 तारखेपर्यंत दुधाला दर मिळाला नाही तर 9 तारखेला हजारो लाखो शेतकरी महाराष्ट्रभरून मंत्रालयात पोहोचणार आहेत आणि महादेवराव जानकरांची कॅबिन ताब्यात घेण्याचं मंत्रालयाच्या समोर जनावरं ढोरं आणि कुटुंबासहित आंदोलन करण्याचं काम आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय. तर 9 तारखेपर्यंत दुधाचा दर जर नाही मिळाला तर हे आंदोलन इथून पुढच्या काळात अधिक आक्रमक आणि अधिक तीव्र स्वरूपाने आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात केले जाईल. नेवासा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन झालं, यशस्वी आंदोलन झालं. या आंदोलनामध्ये रघुनाथ आरगडे सौंदळगावचे सरपंच यांना नगर जिल्हा उत्तर आर्मी प्रमुख पद आज अतुल भाऊ खुपसे पाटील व अजय महाराज बारसकर यांच्या हस्ते दिलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून दुधाचा उतरता भाव शेतकऱ्यांसाठी तोट्याचा ठरत आहे. शेतात राबून गायीचे पालन करायचे आणि त्याच गायीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळण्याचा झाला. यामुळे शेतकऱ्यांना आतोनात हाल अपेष्ट सहन कराव्या लागत आहेत. गायीच्या खुराकाचा खर्चही गगनाला भिडला आहे. सगळीकडून शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. दुधाचा भाव 27 रुपयावरून 15 रुपयांवर आलाय. हा शेतकऱ्यांवरील अन्याय कुठेतरी कमी व्हावा यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अतुल खुपसे यांचे भाषण चालू असताना पोलीस आणि अतुल खुपसे पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे. शांततेने चालू असणाऱ्या आंदोलनाला तणावाचे स्वरूप प्राप्त झाले. पोलीस आणि प्रहाराचे कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक चालू असताना या ठिकाणी दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांचा पुतळा अचानक कार्यकर्त्यांनी प्रकट केला आणि महादेव जानकरांचे करायचे काय खाली मुंडके वर पाय अशा निषेधाच्या घोषणा देत पुतळ्याला दुधाने आंघोळ घातली आणि निषेध व्यक्त केलाय. संतापलेल्या पोलिसांनी प्रहार संपर्क प्रमुख अतुल खुपसे पाटील यांना पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना सर्व प्रहार कार्यकर्ते पोलिसांच्या समोर आडवे झाले. अतुल खुपसेंना सोडा नाही तर आम्हा सगळ्यांना जेलबंद करा अशी मागणी केली. त्यावेळी प्रहार सैनिकांच्या वाढत्या आक्रमणापुढे पोलिसांनी हार मानली आणि अतुल खुपसे पाटील यांना सोडण्यात आले. तसेच प्रहारचे शेतकरी जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी सर्व प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की येत्या 9 मेला आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मंत्रालयासमोर दूध दर वाढीसाठी आंदोलन होणार आहे. त्या आंदोलनाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे. प्रहार जिल्हाध्यक्ष प्रकाश पोटे, जिल्हा कार्याध्यक्ष विनोद परदेशी, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पानसरे, शेतकरी कार्याध्यक्ष अजित धस, नेवासा तालुका अध्यक्ष श्याम ढोकणे आदी व प्रहार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, नेवासा.